स्वागत है। नमस्कार, बीएस क्राइम इंडिया न्यूज की ओर से मैं नेहा मिश्रा शमशेर खान की खास खबर पर एक नजर। विदर्भ पटवारी मंडल अधिकारी संघ नागपुर एक दिवसीय धरने आंदोलन किया गया, जिसमें जिला अधिकारी ने चर्चा में तलाटी विभाग की जो मांग है उस पर प्रतिक्रिया देते हुए उन मांगों को 20 तारीख तक पूरा किया जाएगा इसका आश्वासन दिया, और अगर मांग पूरी नहीं हुई तो यह एक दिवसीय आंदोलन 20 तारीख के बाद बेमुदत आंदोलन का रूप ले लेगा, ऐसा कर्मचारियों ने कहा। आज किस मुद्दे को लेकर आज आप आंदोलन के लिए बैठे गए? आमच जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आज आंदोलन आम्ही सुरू केलेलं होतं, धरने आंदोलन एक दिवसीय। त्याच्या अगोदरच आम्ही 7 ऑगस्ट 2018 जिल्हा प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिलेली होती, त्यानंतर 16 तारखेपासून आम्ही आंदोलन सुरू केलेलं होतं। त्याच्यामध्ये आम्ही प्रमुख मागण्या मागितल्या होत्या, त्या तलाठी संवर्गाचे पदोन्नतीबाबत, कालबद्ध पदोन्नतीबाबत, स्थायित्व प्रमाणपत्राबाबत, नादुरुस्त असलेले लॅपटॉप हे दुरुस्ती करून देण्यात यावं किंवा नवीन देण्यात यावा, निलंबित तलाठ्यांना शासन सेवेत पुनर्स्थापित करण्याबाबत आणि अकार्यकारी पदावर नियुक्त केलेले तलाठी यांना साजावर पाठवण्याबाबत, या प्रमुख मागण्यावर आम्ही जिल्हा शाखा विदर्भ पटवारी मंडळ अधिकारी संघ जिल्हा शाखा भंडाऱ्याच्या वतीने आंदोलन सुरू केलेलं होतं। ते आंदोलन आज एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही आज केलेलं आहे। त्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दुपारी 1:30 संघटनेच्या पदाधिकारी यांना चर्चेसाठी पाचारण केलं। आमच्या सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी महोदयांसोबत सकारात्मक चर्चा झाली, त्याच्यामध्ये त्यांनी 30 सप्टेंबरपर्यंत आमच्या असलेल्या न्यायिक मागण्या ह्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। त्याच्यामुळे आज आमचं सर्व जिल्हा शाखा मंडळ अधिकारी आणि पटवारी संघटनेचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याच्यावर असं निर्णय घेण्यात आलं की जो आंदोलन सुरू आहे तो तूर्ता स्थगित करण्यात आलेला आहे। उद्यापासून जो बेमुदत आंदोलन होता तो तूर्ता स्थगित करण्यात आलेला आहे, आणि जिल्हा शाखा भंडाऱ्यातर्फे सर्व तलाठी आणि मंडळ अधिकारी यांना आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे की उद्या पूर्वरात सर्व आपल्या कामावर जातील। 20 तारखेपर्यंत जर तुमची मागणी पूर्ण नाही झाली त्याच्यानंतर काय होणार? जो स्थगित केलेला आंदोलन आहे तो पूर्णतः परत सुरू करण्यात येईल। कोणत्या प्रकारचे आंदोलन राहील? बेमुदत संप, रजा बेमुदत संप आंदोलन। तुम्हाला वाटते का हे 20 तारखेपर्यंत तुमच्या मागण्या होईल पूर्ण? माननीय जिल्हाधिकारी यांनी पूर्ण आश्वासन दिलेलं आहे, कारण त्या अगोदर त्यांच्यापर्यंत ह्या मागण्या पोहोचल्याच नव्हत्या असं आमच्या लक्षात आलेलं होतं। जेव्हा आम्ही आज चर्चेत त्यांच्यासाठी गेलो त्यावेळेस त्यांनी असा आम्हाला पूर्णतः विश्वास दाखवला की ह्या 30 तारखेपर्यंत जर आमच्याकडनं तुम्ही ज्या न्यायिक मागण्या ठेवलेल्या आहेत त्या पूर्ण न झाल्यास मग पुढील तुम्ही त्याच्यासह आंदोलन करण्यास सक्षम आहात। नाव सांगा। मी RP निंबार्ते, कोषाध्यक्ष विदर्भ पटवारी संघ नागपूर। दिनांक 16 ऑगस्टपासनं भंडारा जिल्ह्यामध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांच्या शासनमान्य मागण्यांवरती आंदोलन आम्ही सुरू केलेलं होतं। त्या आंदोलनाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी घेतली, त्यांनी आम्हाला बोलावलं, आमच्या सर्व मागण्यांवरती त्यांनी विस्तृत आमची चर्चा केली आणि टप्प्याटप्प्याने 30 सप्टेंबरपर्यंत मागण्या पूर्ण करण्याचे आम्हाला आश्वासन दिलं। त्यामुळे आम्ही आमचं आंदोलन तूर्तास स्थगित केलं आणि आम्हाला आश्वासन दिल्याबद्दल आम्ही संघटनेच्या मार्फत त्याचे आभारी आहोत। आज तलाठ्यांचा जर विचार आपण जर केलं तर प्रत्येक काम असं एकही काम नाही की तो तलाठ्यांशिवाय होत नाही। आज तुरतुडा असो, गौण खनिज असो, रिएडिट असो, वर्ग 2 चे वर्ग 1 करण्याचा प्रस्ताव असो, आज दिवस रात्र तलाठी राब राब राबून हे सगळे काम करत आहे, आणि अशात
महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या मागण्या आमच्या पत्रात न पडणे, शासनाने मंजूर केले आहेत त्या आम्हाला मिळायलाच पाहिजे, तो आमचा हक्क आहे। आणि त्या आम्हाला दोन वर्षापासून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सभा न घेणे, कोणत्याही मागण्या न देणे, या विरोध असा एक पायंडा जो पडला होता त्याच्यासाठी आम्हाला आंदोलन करावं लागलं। जिल्हा प्रशासनाने त्याची दखल घेतली आणि आमच्या मागण्या पूर्ण करण्याचे आम्हाला आश्वासन दिलं। पूर्णतः एकदा मी माननीय जिल्हाधिकारी महोदयांचे आभार मानतो आणि आमचे आंदोलन स्थगित झाल्याचे या ठिकाणी मी घोषित करीन। खबर आप तक पहुंचाने के लिए आप जो शेयर और लाइक करते हैं उसके लिए हम आपके आभारी हैं। देखते रहिए बीएस क्राइम इंडिया न्यूज़। नमस्कार।